मित्रों नमस्कार. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे समाजापेक्षा जो कोणी वेगळा विचार करतो त्याला तो समाज असेल, कुटुंब असेल, घरातली लोक असतील हे प्रचंड विरोध करतात. त्यांची मान्यता घेण्याच्या नादामध्ये जाऊ नका किंवा त्यांचा होकार मिळेल असे अपेक्षा कधी करू नका. कारण ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे त्यांनी अकेला चलो रे ह्याच मार्गाने केलेली आहे. त्यामुळे बांबू शेती करत असताना किंवा बांबूचं जंगल करत असताना तुम्हाला समाजाचा, घरच्याचा, कुटुंबाचा प्रचंड विरोध होईल. परंतु मी एक खात्रीलायक सांगतो, बांबू शेती करणारा हा समाजामध्ये, त्या गावामध्ये प्रचंड श्रीमंत होतो. ह्यासाठी कायटो बांबू गार्डनचा मालक हा चार्टर्ड प्लेननं फिरतो जपानचा. मोटिवेशनल व्हिडिओ ऑन चायना बांबू शेती करणारा व्यक्ती, त्याची गोष्ट वाचा. आणि मी स्वतः बांबू शेती करून प्रचंड आर्थिक समृद्धी मिळवलेली आहे. म्हणून समाज मान्यता किंवा सगळ्यांच्या मान्यता घेऊनच नंतर आपण बांबू शेती करू हे खूळ डोक्यातून काढून टाका. बांबूचं जंगल तयार करा, त्या बांबूच्या काठ्या विका आणि छानपैकी श्रीमंत व्हा. नमस्कार.